भारतामध्ये अनेक वर्षांनंतर सूर्यग्रहण पाहावयास मिळाले, पण सूर्यग्रहण असल्याने पहाटे 8 वाजल्यापासूनच बेळगावातील प्रमुख मंदिरांमध्ये रुद्रयाग होमचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील दक्षिण काशी कपिलेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्वर मंदिरामध्ये रुद्रयाग होम जप आणि ध्यान व अभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. कपिलेश्वर मंदिर ट्रस्टनी पहिलीच वेळ अशा होमचे आयोजन केले होते. सकाळी 7 वाजल्यापासून मंदिराकडे अनेक भक्तांनी हजेरी लावली होती. नियोजित 8 वाजता या रुद्रयाग होमला प्रारंभ करण्यात आला. तब्बल 3 तास जप ध्यान या मंदिराच्या ट्रस्टींनी स्वतः भाग घेऊन हा रुद्रयाग पूर्ण करून उपस्थित भक्तांना देखील समाविष्ट करून घेऊन मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम संपन्न केला. एकूणच सूर्यग्रहण असल्याने ग्रहणाच्या वेळी मनुष्याला कोणत्याच प्रकारचे अशुभ किंवा हानिकारक अंशापासून दूर ठेवण्यासाठी म्हणून व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून हा रुद्रयाग करण्यात आल्याचे कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सतीश निलजकर यांनी सांगितले. नमस्कार मंडळी, आज आमच्या कपिलेश्वर मंदिरामध्ये विशेष असा कार्यक्रम ग्रहणाच्या निमित्ताने ट्रस्टींच्या वतीने बऱ्याच लोकांच्या जनसमुदायानं रुद्रयाग, आणखीन नवग्रह जप, आणखीन इथं जे काही देव आहेत त्या सगळ्यांचं नामस्मरण करून सर्व समाजाच्या कल्याणासाठी हा उपक्रम पार पाडण्यात आलेला आहे. ते ट्रस्ट वेगवेगळे धार्मिक उपक्रम राबून भक्तांना आकर्षित तर केले जातेच, त्याचबरोबर आध्यात्मिक ओढ निर्माण करण्याचे स्तुत्य कार्य केले जाते. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व अनेक भक्तांचा समावेश होता. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.